शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। टेंशन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूयात अहमदनगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या शहराची खबरबातमध्ये। केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियानवर राज्य सरकारच्या वतीने माझी वसुंधरा व सौंदर्यकरण स्पर्धा घेतली जात आहे। यामध्ये अहमदनगर महानगरपालिकेने भाग घेतला असून या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे, त्यामुळे आपले शहर स्वच्छ सुंदर राहण्यास मदत होत आहे। याचाच एक भाग म्हणून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील झाडांची रंगरंगोटी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली आहे। अवतार मेहरबाबा हे 4 मे 1923 रोजी नगर शहराजवळील आरणगाव येथे आले होते। या घटनेला आज 100 पूर्ण होत असून या निमित्ताने 4 व 5 मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मेहरबाबा ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर मेहरनाथ कलचुरी यांनी म्हटले। मेहरबाबा येथे 4 व 5 मे रोजी स्वागत भजन, पदयात्रा, प्रवचन, व्याख्यान, माहितीपट आदी कार्यक्रम होणार आहेत। या सोहळ्याला देश विदेशातून भाविक येणार असल्याचे डॉक्टर कलचुरी यांनी सांगितले। अकोल्याला येथील सोसायटीच्या इमारत कामांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर सरपंच प्रतीक रघुनाथ शेळके व त्यांचा मित्र अभिषेक रमेश राऊत यांनी व्यावसायिकास मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी व्यावसायिक प्रशांत किसनराव ठुबे यांनी फिर्याद दिली आहे। दरम्यान सरपंच शेळके यांनी मला फोन करून बोलावून घेत ना हरकत दाखले घेणार तू कोण असे म्हणून मारहाण केली। यावेळी त्यांच्यासोबत अभिषेक राऊत व इतर अनोळखी 5 ते 7 इसम होते, ठुबे यांनी फिर्यादीत म्हटले आहे। शहरातील वारोळाचा मारुती परिसरातील लांडे वस्ती येथून चोरट्यांनी 20,000 रुपयांची गाय चोरून नेली। 26 एप्रिल रोजी ही घटना घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुखदेव भाऊसाहेब लांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सहाय्यक फौजदार मरकड हे तपास करत आहेत। नगर शहर व परिसरात विविध धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत। या ठिकाणी भेट देण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक पर्यटन देशात या भाविकांच्या सोसायटीत महानगरपालिकेने धार्मिक पर्यटन स्थळांसाठी बससेवा सुरू करावी अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर्य यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे। याबाबत दिलेल्या निवेदनात फुलसौंदर्य यांनी म्हटले आहे की शनिवारी व रविवारी विविध कार्यालय, कॉलेज, शाळा, औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असते, त्यामुळे त्यांचा कल धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देण्याचा असतो। नगर शहरामध्ये व शहराभोवती मेहरबाबा, पिंपळगाव, माळवी तलाव, डोंगरगण, मांजरसुंबा, गोरक्षनाथगड, चांदबेबी महाल, भुईकोट किल्ला, आगडगाव वस्तू संग्रहालय आदी धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत। नुकतेच पुणे महानगर परिवहन मंडळाने पुण्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पुणे दर्शन नावाने विशेष बससेवा सुरू केलेल्या आहेत। याच धर्तीवर अहमदनगरमध्ये देखील अशीच बससेवा सुरू करावी अशी मागणी फुलसौंदर्य यांनी केली आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।